आपण करून घेऊ. आम्ही डिंबे धरणातील जैन मंदिर, आम्ही डिंबे धरणातील पाण्यातून बाहेर आलेलं जैन मंदिर याच्याकडे गाडीने अप्रोच होतोय. मंदिराच्या जवळपर्यंत गाडी जाते. गाळातला रस्ता आहे सगळा, तुम्ही धरण बघू शकता. धरणाचं पाणी सर्व परिसराचा असतो. समोरच्या मूर्तीवर हे करायचं. आता आपण त्या धरणाजवळ जातो आहे. गाडी थांब. हे मंदिर हा डिंबे धरणाचा परिसर आहे. आम्ही पूर्ण धरणाला राऊंड मारून आलेलो आहोत आणि ह्या पाणथळ क्षेत्रात उतरलेलो आहोत. आपण इथं बघू शकता पाणी. तर हे सर्व आपण परिसर बघू शकतो. हा सगळा पाण्याखाली असतो. पाणी येतं जेव्हा या बाजूला पलीकडे तुम्हाला एक छोटं मंदिर दिसेल. हे छोटं मंदिर आहे. आपण या रस्त्याने चालत चाललोय. पूर्ण पाण्याखाली असतो हा. हे सुंदर मंदिर आणि हे मंदिर आपण बघा. कळस छान आहे. अजून कळसावरती ही मूर्ती देवाची चेहरा. या इथे सरस्वतीची मूर्ती आहे प्रवेशद्वारावर. जे काही त्यांच्या अवशेष इथे पडले, जे काही मंदिराची बरीच हानी झालेली आहे 24 वर्षात आपण बघू शकता. इथनं पुढचे पिलर पडून गेलेले आहेत आणि सरस्वतीची मूर्ती खाली पोपट दिसतोय आणि मधी लक्ष्मी सरस्वती. अजून दोन देवी आहेत बाजूला. वर सरस्वती, मधी लक्ष्मी आणि हे मंदिर आहे. मंदिरात आपण आता जाऊया. आपण आता मंदिरात प्रवेश करत. हे मंदिर हा छोटासा असा बागरह. छान अशा कमानी होत्या. पूर्ण पाण्यानं क्षती पोचली आहे. छान कमानी आहेत आणि हे वैशाख शुद्ध 9/5/62 शुभलग्नांश मुहूर्त मूलनायक. इथं कल्याण पार्श्वनाथ, विमलनाथ आणि वासुपंचस्वामी यांच्या मूर्ती होत्या. वीर संवंत 2488 आणि विक्रम संवंत 2518. हे छान सगळं संगमरवरी बांधकाम असेल तर ते निघून गेलेलं आहे. हे गर्भगृहावर सरस्वतीची मूर्ती आपण छान हे बघू शकता. वर यक्ष आहेत. टाईल्सचं काम तसंच्या तसं राहिलेलं आहे. अजून गाभाऱ्यातली या मूर्ती पूर्ण झिजलेल्या आहेत पाण्यात. पण मला असं वाटतंय की इथलं संगमरवर हे लोकांनी काढून नेलेलं आहे. या बाजूचं संगमरवर ठीक आहे, त्याच्यावर जरूर रफ झालेलं आहे. पण हे बाकीचं संगमरवर लोकांनी जेवढं काढता येईल तेवढं काढून नेलेलं आहे. हा वरचा छत घुमज. यक्ष आपण बघतो द्वारपाल आणि हा प्रदक्षिणा मार्ग. प्रदक्षिणा मार्ग पण चांगला आहे. अजून
असे हे सुंदर जैन मंदिर एकेकाळी जिथं पूजा अर्चा होत होती पाण्यात पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इथं पार्श्वनाथ स्वामींचा मूळ नायक पार्श्वनाथ स्वामी लेख आहे. मला असं वाटतं आहे की हे काही वर्षात हे नामशेषविल हे वेगळे वेगळे वाद्य वाजवणारे मूर्ती इथं होत्या. या दोन आहेत इकडच्या निघून गेलेल्या आहेत किंवा काढून नेलेल्या आहेत. एक दुसरी नाही आहे. तीन चार मागं पाच सहा इथली नाही आहे. सातवी नाही आहे. आठवी नाही आहे. नववी नाही आहे. आणि दहावी नाही. अशा दहा मूर्ती नक्की तिथं असतील. सुंदर कमान आपण बघू शकता. तर असं हे एक सुंदर पुरातन फार पुरातन नाही आहे पण आश्चर्य म्हणजे 24 वर्ष पाण्याखाली राहूनसुद्धा अजून चांग सुस्थितीत राहिलेलं मंदिर. मी सुकुमार शहा आपणास या मंदिराची सैर घडवत आहे. तुम्हाला सांगितलं असं पाण्याखाली गेलेलं उद्ध्वस्त झालेलं गाव आपण हे मंदिर बघितलं आणि या मंदिराच्या परिसरातच असलेली सुंदर विहीर पूर्ण बांधलेली विहीर आहे. खालीपर्यंत बघता येत नाही आहे मला कारण सेफ्टीची काहीही सोय नाही. इथं पाय घसरला तर विहिरीतच जाऊ शकतो. पण ही अशी विहीर आहे पूर्ण बांधलेली आहे. कठडा दिसतो आहे तुम्हाला कडेनं संगमरवरी तर होताच. आणि ही बांधलेली विहीर आपण चाललोय. ही मूर्ती आपण बघू शकता. आणि हे सगळे गावाचे अवशेष विटाचं बांधकाम केलेलं आहे. विटा वेगवेगळ्या घरांचं अवशेष आपण बघू शकता पाण्याखाली गेलेले. हा जो दगडाचा आपल्याला दिसतो तो घाणा आहे. इथं आंबेगाव या गावामध्ये त्या काळामध्ये बरेच तेलाचे घाणे होते. तो घाणा आहे. हे घराचे अवशेष दिसत आहेत आपल्याला इथं. आणि हे जैन मंदिर सुंदर जैन मंदिर होतं. पलीकडं बोट आणि हे धरण एक छोटं मंदिर शंकराचं मंदिर होतं असं म्हणतात. आणि काही लोक आली आहेत बघायला इथं. पण हे सर्व घराचे अवशेष पूर्ण भागात दिसत आहेत. हे जे काही दगडी दिसत आहेत आपल्याला ते घाणे होते. हे गावाचे अवशेष विटांचे. त्या काळात विटा ज्या साधारण 1 इंच 1.5 इंच जाडीच्या त्या विटांचे अवशेष आहेत. आंबेगाव गावामध्ये तेलाचा व्यापार चालायचा. तर असे बरेच घाणे आपल्याला इथं दिसतील. हा घाणा जमिनीत आहे आणि हे घाणे आपल्याला इथं पडलेले दिसतात. आणि हे मंदिर आणि पूर्ण गाव उद्ध्वस्त गाव आपण बघू शकता. हा घाणा आपण बघू शकता सुस्थितीत आहे. आणि असे असे बरेच घाणे या गावात होते. हे उद्ध्वस्त गाव. आणि या धरणाचा पाणीचा साठा. असे हे पात्रात विखुरलेले दगड कलाकुसर आहे ज्याच्यावर. असे पण काही आहेत काय हे सांगता येणार नाही. पण नक्कीच कुठल्या तरी मंदिराचे किंवा
किंवा वाड्याचे हे पार्ट असतील, हे पूर्ण आपण परिसर बघू शकता. उद्ध्वस्त आंबेगाव, पाण्याखाली गेलेलं आंबेगाव. आपण ही एक सफर कंप्लीट केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. हे मंदिर, मंदिराच्या साईडनं आपण आलो, मंदिराची खिडकी आणि या इथं ती विहीर आहे, बांधलेली विहीर आहे पूर्ण, आपण बघू शकता. खोल आहे, आज जाता येत नाही सेफ्टीच्या दृष्टीनं. ही विहीर आहे. आंबेगावमधील अजून एक विहीर आपण बघू शकता, मोठी विहीर आहे, बांधीव आहे, पाण्याखाली गेली असते तरी सुद्धा अजून त्याचं बांधकाम दिसतंय आपल्याला. बांधकाम अतिशय सुबक, आडव्या विटाचे थर, नंतर मध्ये मोठ्या उभ्या विटाचे थर, परत आडव्या विटाचे थर, उभ्या विटाचे थर असं हे बांधलेलं आहे. पाणी पण भरपूर आहे आणि हे धरणाचा एरिया. आणि हे मागं आपल्याला दिसतंय ते जैन मंदिर. आंबेगाव जे पाण्याखाली गेलं डिंबे धरणात, तिथली ही मूर्ती आहे. मूर्ती जरा वेगळी आहे, आपण बघू शकता. मूर्तीनं दोन्ही हातात हत्तीचे पाय पकडलेले आहेत, हत्तीच्या सोंडी वर मस्तकाला अभिषेक घातल्यासारखं करतायत. हत्ती उभेत, वेगळ्याच पोझिशनमध्ये असलेली ही मूर्ती कशाची आहे माहीत नाही. नक्कीच आपण याच्यावर काही लाईट प्रकाश टाकू शकता. छान मूर्ती आहे, पण पाण्यामध्ये तिची बरीच क्षती किंवा हानी झालेली आहे.